12 जुलै रोजी मखमली तलावाजवळ राहणाऱ्या पुष्कर रघुनाथ शेजवलकर यांना एका अनोळखी इसमाने व्हॉट्सअपवर बँकेची KYC अपडेट नसल्याचं खोटं सांगून कस्टमर केअरला संपर्क साधण्यासाठी खोटा नंबर दिला. ॲप डाउनलोड करण्यास त्याने सांगितलं. त्यावर त्याने डेबिट कार्डची संपूर्ण माहिती भरली. त्यानंतर आरोपीने त्यांच्याकडचे 8,30,000 रुपये रक्कम ही फ्रॉड ट्रान्झॅक्शन करून ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या खात्यावर वर्गी करून त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली असल्याचं निदर्शनास आलं आहे. या प्रकरणात श्री शेजवलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात इसमाच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 318-319 यासह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 66 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस निरीक्षक श्री कुंभार हे अधिक तपास करत आहेत. सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल, नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.